राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने ITI चौकात धरणे आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकारच्या विरुद्ध केंद्राच्या दडपशाही धोरणाविरोध महात्मा फुले पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री DP सावंत, आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाश पोखर्णा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील शिंदे नागलीकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष डॉ सुनील कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोंढारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, महापौर जयश्री पावडे, उपमहापौर अब्दुल गफार, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, सभापती संगीता पाटील दक, जिल्हा परिषद सभापती संजय बेळगे, अर्धापूर नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जे दादागिरी चाललेली आहे महाराष्ट्र सरकारचं चांगलं काम आहे, कामात बदल काम असेल जनतेमध्ये चांगला सरकारविषयी भाजपच्या नेत्याची खालची वाळू घसरत आहे ते बघता असं वाटत आहे. पब्लिक आपल्या हातात आहे म्हणून मंत्र्यांनी कार्यकर्त्यापासून परेशान करावे. केंद्रामध्ये केंद्राची लावणं चालू आहे. सरकार महाराष्ट्रातील भाजपच्या या केंद्राच्या ईडीला कुठे तारा देणार नाही. नक्कीच ईडी एजन्सीच्या मार्फत त्रास दिला तरी नक्कीच येणार असं जर नाही. ईडी का दरा धमका कर आज ये लोग लोगों को अंदर कर रहे हैं. महाविकास आघाड़ी पर जबरदस्ती कर अपनी सरकार बनाने के लिए जिसमें वो सफल नहीं हो रहे और नहीं होंगे कभी भी, ये उनको पता है. इसीलिए ईडी CBI ऐसे ऐसे लोगों को आगे कर जो महाराष्ट्र के मिनिस्टर्स को टारगेट कर रहे हैं उसका निषेध महाविकास आघाड़ी की ओर से डालने पर हम कर रहे हैं. इनसे एक मैसेज भाजपा को देना चाहते हैं हम कि ये दड़पशाही ये दानाशाही यहाँ पर नहीं चलेगी. महाराष्ट्र में अच्छा राजकारण होता है, लोकशाही हम बरकरार रखे हैं. कांग्रेस पक्ष ने और आने वाले दिनों में भी महाविकास आघाड़ी शिवसेना कांग्रेस और राष्ट्रवादी मिलकर ये लोकशाही बरकरार रखने के लिए बड़ी से बड़ी टक्कर भाजपा के साथ ले सकते हैं. यही हमारा मकार असून हे सरकार पाडण्याच्या उद्देशानं महाराष्ट्रातल्या अनेक खात्याच्या मंत्र्यांना जाणीवपूर्वक ED खाली चौकशी करून त्या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न करून ते सरकार पाडण्याचा केंद्र सरकारचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. नामदार नवाब मलिक साहेब यांनी केंद्र सरकारवर खूप मोठ्या प्रमाणावर हल्ला केल्यामुळं चिडून जाऊन त्यांच्यावर त्यांनी काल खोट्या केसेस टेररिस्टसारखा ॲक्ट लावून त्या ठिकाणी नवाब मलिक यांना अटक केलेली आहे. म्हणून आम्ही त्यांच्या निषेधार्थ त्यांच्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ त्यांची जोपर्यंत सुटका होत नाही तोपर्यंत असंच आंदोलन आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत.